संदीप जाधव, आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज नेटवर्क. तुमच्या आजूबाजूला थोडी जर थोडीशी गोष्टीची जर काळजी घेतली ना आपण, तर तुमच्याही जीवाला धोका नाही आहे. जर बिकॉल दिसत असेल त्याच्या जवळही जाऊ नका, काहीच नका करू. तुम्ही लाईट मारला तो तिथून हटून जाणार, थांबणार नाही. त्याला आपल्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही. कोणाचा काही प्रश्न आहे? विषय काय माहितीये का मित्रांनो? एक गोष्ट सांगतो, आज या प्राण्यांची संख्या इतकी कमी झालेली आहे की आज जर यांना वाचवलं नाही ना, तर उद्या जे तृणभक्षी प्राणी म्हणजे जे गवत खाणारे प्राणी आहे, त्याची जर संख्या वाढली आपण शेती नाही करू शकणार. त्या गोष्टीला तुम्ही मारू शकणार नाही. किती मारणार आहे तुम्ही? आता मला सांगा, तुम्ही एक बिबट त्या गोष्टीला आपण एवढं मोठं पकडून ठेवलं नाही, किती साप असतील आपल्या शेतात? आता उद्या सापही चावायला लागले तर तुम्ही म्हणाल का मग मग उंदरा वाढतील? मग उंदरांची संख्या वाढल्या तर काय? मला उंदर येऊन जा. उंदर तुम्ही किती मारले एवढ्या वर्षभरात? मला एक तरी सांगा. साप काय करतो? उंदरा मारायचे काम. बिबट काय करून राहिलेला आहे? तुमच्या एरियातले डुकरं हरणं बाकीचे जे सब्जी आहे ते तुमच्या शेतकऱ्याला आज नाही. बिबट बेळकापासून फक्त असं नाही फक्त तो बेडूक हरणच खाईल किंवा बकरीच खाईल असं नाही. त्याच्या टप्प्यामध्ये बेडूक आलं तरी तो खाऊन घेईल आणि हरण आलं तरी खाऊन. My goal is to eliminate mathematics phobia so that student can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anis Classes. Anis Classes, where maths is fun.